हाय मित्रांनो, आज आपण आधार कार्ड कसं काढायचं यावरती व्हिडिओ बनवणार आहोत। चला मग सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्याला आपलं क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गुगलवरती जाऊन आधार कार्ड सर्च करायचं आहे। एक नंबरची जी UID गव्हर्नमेंट इन जी पेज आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। गेट आधार, त्यानंतर खाली यायचं आहे। या ठिकाणी डाउनलोड आधार म्हणून एक ऑप्शन येईल, त्याला क्लिक करा। डाउनलोड आधार परत एकदा ऑप्शन येईल, त्याला क्लिक करा। या ठिकाणी बघा, तीन ऑप्शन आहे। आधार नंबर, जर आपल्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर टाका, जर नवीन असेल तर इनरोलमेंट ID म्हणून एक इनरोलमेंट नंबर असतो आधारच्या पावतीवरती, ते टाकायचं। ते नसेल तर व्हर्च्युअल ID। आपल्याकडे आधार आहे, आधार नंबर आहे, फोन नंबर, ठीक आहे। ठीक आहे, आपल्याला कॅप्चर टाकायचं आहे। त्याच्यानंतर सेंड OTP, या ठिकाणी OTP, हा OTP गेल्याच्यानंतर OTP आपल्याला जो आहे तो टाकायचा आहे, आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस आपण OTP क्लिअर टाकणार, ती व्हेरीफाय होईल, लगेच ते डाउनलोड होईल। चला मग आपण डाउनलोड करूया। व्हेरीफाय अँड डाउनलोडला क्लिक करायचं। आपण जे आधार कार्ड डाउनलोड केलेलं आहे त्या ठिकाणी बघा, आपण ओपन करणार आहोत। त्या ठिकाणी बघा, आपलं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचे नावाचे 4 पेजी कॅपिटलमध्ये टाकायचे आहे, आणि आपलं जे जन्माचं वर्ष आहे ते टाकायचं आहे। या ठिकाणी ओपन झालेला आहे, या ठिकाणी आधार कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे। अशा प्रकारे आधार कार्ड डाउनलोड होतं। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया, बाय एव्हरीबडी।